नमस्कार, आपल्या सोबत राष्ट्रीय अध्यक्ष दलित पॅथरचे केदार सर आहेत. तर त्यांना आपण विचारू की ह्या वर्षी भीमजयंती होणार का नाही. ऑल इंडिया पॅन्थर सेनेची भूमिका आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची 130वी जयंती 14 एप्रिल रोजी होणार म्हणजे होणार ही आमची ठाम भूमिका आहे. कोरोनाच्या नावाखाली ब्रेक द चेन लॉकडाऊन या इंग्लिश शब्दाच्या नावाखाली समग्र महाराष्ट्रातल्या गोरगरीब जनतेला वेठीस धरण्याचं काम सरकारच्या माध्यमातून होत आहे, याचा आम्ही निषेध करतो. लॉकडाऊनच्या आडून लोकांची होत असलेली पिळवणूक ही जनता जास्त काळ सहन करणार नाही, याचा उद्रेक झाल्याशिवाय राहणार नाही. शासन या संदर्भात नियमावली ठरवेल, त्या नियमाला धरून जयंती साजरी होणार आहे. त्या पलीकडे आमची भूमिका अशी आहे की शासनाने तुमचे जे काही 30 तारखेपर्यंतचे कडक निर्बंध आहेत ते तात्काळ हटवले पाहिजेत. 10 तारीख ते 14 तारखेपर्यंत एकही निर्बंध लागता कामा नये. ग्रामीण भागामध्ये 2 महिने जयंती साजरी केली जाते, ती जयंती साजरी करू दिली पाहिजे. एकीकडं IPL चे मॅचेसची तयारी सुरू आहे. लॉकडाऊन आहे तर चेन्नईमध्ये कोरोना नाही का? IPL चे मॅचेस तिथं होत आहेत, निवडणुका होत आहेत, पंढरपूरला निवडणूक आहे, इथं लॉकडाऊन नाही का, कोरोना नाही का? केवळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या संदर्भातच लॉकडाऊन आहे का? यात्रा झाल्यात लाखो लोक जमा झालेत, सत्ताधारी इथले मंत्री म्हणतायत की मी मास्क वापरत नाही, नेमका कोरोना आहे कसा? त्याच्यामुळे लॉकडाऊनचं जे भूत आहे ते फक्त गोरगरीब दलित आदिवासी वंचित घटकासाठीच आहे का? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीसाठीच आहे का? हा असणारा आमचा प्रश्न आहे. म्हणून हे सगळं लॉकडाऊनचं भूत वगैरे आम्ही मान्य करत नाही आणि लोकांना वेठीस धरणारं लॉकडाऊन तर आम्ही कदापि मान्य करत नाही. कोरोना आहे त्या विरोधात सरकारने ठाम भूमिका घेतली पाहिजे. आमचा असणारा मुख्यमंत्र्याला प्रश्न आहे की तुम्ही म्हणता माझं कुटुंब माझी जबाबदारी, तुमच्या कुटुंबाचे सदस्य आज कोरोना पॉझिटिव्ह आहेत, ते सतत फिजिकल डिस्टन्स मध्ये राहतात, सॅनिटायझर वापरतात, मास्क वापरतात, एवढी सगळी काळजी घेत असताना जर त्यांना कोरोना होत असेल तर लॉकडाऊन लावल्याने कोरोना होणार नाही याची काय गॅरंटी देणार आहेत? कोरोनावरती उपाय सापडण्यासाठी नव्या काहीतरी योजना आखल्या पाहिजेत. ही जी काही लॉकडाऊन नावाची जी काही पद्धत आलेली आहे ही केवळ माणसाला गुलाम करणारी पद्धत आहे, त्याच्यामुळे ही पद्धतच आम्हाला मान्य नाही. त्याच्यामुळे कोरोना असो की लॉकडाऊन असो, भीम जयंती साजरी होणार, प्रबोधनात्मक कार्यक्रम साजरे होणार, त्यामध्ये कलाकार गेल्या वर्षभरापासून या ठिकाणी त्यांची कला सादर करत नाहीत, प्रबोधनाची चळवळ गतिमान होत नाही, पुस्तकं विक्री होत नाही, बॅच असतील असे विविध आंबेडकरी साहित्य असतील ते तसेच पडून आहेत, वर्षापासून यांचे कुटुंब उद्ध्वस्त होत आहेत आणि म्हणून विनाकारण आदी दलितांना इथल्या बौद्धांना आंबेडकरी जयंतीला वेठीस धरायचं आणि 14 एप्रिल होऊ नये म्हणून लॉकडाऊन लावून कडक निर्बंध लावायचे ही सगळी नौटंकी आहे. आंबेडकरी आणि आंबेडकरवादी हा विज्ञानवादी आहे, तो त्याच्या पद्धतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना योग्य ते अभिवादन करणार आहे. कुणीही शहाणपणा शिकवण्याची गरज या ठिकाणी नाही. आता DBP मार्ट आपल्या हातात, घर बसल्या किराणा माल खरेदी करा. आपल्या मोबाईलमध्ये आजच डाउनलोड करा गुगल प्ले स्टोरवरून DVP मार्ट ॲप, ऑर्डर करा व घरपोच किराणा मिळवा. प्रशासनाला सहकार्य करू.